इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जुन्या पेन्शनसाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणी आणि इतर मागण्यांसाठी 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। तर या संपाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास समिती नियुक्त केली गेली आहे। या अभ्यास समितीला 14 ऑगस्ट 2023 नंतर पुन्हा मुदतवाढ न देता पूर्वलक्षी प्रभावानं जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसंदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ राहुरी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी मध्यवर्ती परिसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं। तर या अनुषंगानं ही रॅली मध्यवर्ती परिसरातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करून कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा, दुकान लाईन आणि महिला जिमखानामार्गे प्रशासकीय इमारतीजवळ येऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यासंदर्भातील निवेदन कुलसचिव डॉक्टर विठ्ठल शिर्के यांना दिलं गेलं। आज क्रांतिदिन 9 ऑगस्ट, यापूर्वीही देशासाठी जे अभियान हुतात्मा झालेले आहेत त्यांना आज आपण हे करतो, अभिवादन करतो, त्यासाठी आज ही रॅली काढली होती। दुसरी गोष्ट, मार्च महिन्यामध्ये 7 दिवसाचं एक आम्ही आंदोलन केलं होतं जुनी पेन्शन योजनेसाठी। या योजनेसाठी सरकारने एक कमिटी स्थापन केली होती, त्या कमिटीला 3 महिन्याची मुदत दिली, ती मुदतही संपलेली आहे, तरी सरकारने यावर अजूनही जुनी पेन्शन देण्यासाठी काही एक निर्णय घेतलेला नाही। ही योजना परत जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून आज क्रांतिदिनी हा आम्ही मोटरसायकल रॅली काढली होती। क्रांतिदिनानिमित्त जे स्वातंत्र्य वीरांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना अगोदर मी अभिवादन करतो। तसेच या जुनी पेन्शन योजनेसाठी ज्या आमच्या काही आंदोलन काळात कर्मचारी बंधूंचा मृत्यू झालेला आहे त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करू असं एक आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि आंदोलन काळात त्यांनी सांगितलं होतं का आम्ही सकारात्मक विचार करू आणि जुनी पेन्शन योजना लागू करू। तर शासनाने 2 वेळेस पुन्हा जी समिती नेमली त्या समितीस मुदतवाढ दिलेली आहे आणि हे पेन्शन जुनी पेन्शन योजना देण्यासाठी शासन टाळाटाळ करीत आहे अशी कर्मचाऱ्यांची भावना झाली आणि हे जे आंदोलन आहे जुनी पेन्शन योजनेचं ते संपूर्ण याचं लोण देशभर पसरलेलं आहे। 1 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे संपूर्ण देशभरातून कर्मचारी जमणार आहेत आणि शासनाला जुनी पेन्शन योजना द्यावी यासाठी लक्ष वेधणार आहेत। तसेच आजही क्रांतिदिनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन द्यायचं असं एक समन्वय समितीचा निर्णय होता, परंतु विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ स्तरावरच इथं बाईक रॅली काढून विद्यापीठ प्रशासनाला याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि ते आम्हाला कुलसचिवांनी आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही शासन स्तरावर पाठवू। या भव्य मोटारसायकल रॅलीमध्ये 250 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले। यावेळी कर्मचारी समन्वय संघाचे सचिव देवीदास घाडगे, कार्याध्यक्ष कर्मचारी समन्वय संघाचे दत्तात्रय कदम, गोरक्षनाथ शेटे, सदस्य महेश घाडगे, पांडुरंग कुसळकर, संदीप लवांडे, प्रकाश मोरे, शैला पटेकर, वैशाली मते, मनीषा दहातोंडे आणि इतर पदाधिकारी हजर होते। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे, सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे, गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप,
डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर